तुम्ही विरोधी पक्षनेते असताना खास करून जो महत्वाचा मुद्दा तुम्ही विधानसभेमध्ये मांडायचा तो सोशल मीडियावरती पोस्ट केल्यानंतर ज्या लोकांची अटक व्हायची त्याच्याबद्दल तुम्ही फार व्होकल होतात त्यावेळेस विधानसभेमध्ये सुद्धा तुम्ही अनेकदा तो मुद्दा उपस्थित केला तो प्रकार अजूनही सुरू आहे कुठेतरी मग मागे का रॅपरला अटक करण्यात आली किंवा सोशल मीडिया पोस्ट वरनं ठाण्यामध्ये जे झालं ते आपण बघितलं हे वातावरण कुठे बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे का पोलिसांशी त्याच्या कारण पूर्वी तुम्हाला आठवत असेल आय टी होता तो शेवटी त्यातलं ते कलम काढण्यात आलं कारण त्याचा त्याच्यावरनं बऱ्याच जणांना अटक व्हायला सुरुवात झालेली होती गेल्या सरकारवरती जे आरोप होते त्याच पद्धतीचे आरोप पुन्हा एकदा होतील असं तुम्हाला वाटत पहिल्यांदा तर सोशल मीडियामध्ये एखादी भूमिका मांडण्याला आणि सरकारविरोधी भूमिका मांडण्याला आमची अडचण नाही काही अडचण नाही त्याच्यावर कुठेही कारवाई होणार नाही पण त्याच वेळी फेक न्यूज अश्लील कमेंट करणं अतिशय गलिच्छ प्रकारे लिहिणं हा त्या व्यक्तीच्या अधिकाराचा हनन आहे त्यामुळे त्या, त्या व्यक्तीने अशा परिस्थितीमध्ये जर तक्रार केली तर त्याच्यावर कारवाई करणं हे राज्य सरकारला क्रमप्राप्त आहे आज आपण बघा की ज्या काही या ठिकाणी कारवाया झाल्या आहेत त्या कारवायांमध्ये आपल्याला लक्षात येईल की डिसेन्सीची हद्द ज्यावेळेस सोडण्यात आली शेवटी तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल बोलता लिहिता मांडता त्याही व्यक्तीची समाजात काही ना काही इज्जत आहे ना मग त्या व्यक्तीला तुम्ही जर अशा प्रकारे टार्गेट कराल तर त्यांनी कंप्लेंट केल्यावर आम्हाला कारवाई करावीच लागेल मात्र केवळ एखादा व्यक्ती सरकारच्या विरोधात लिहितोय योग्य भाषेमध्ये लिहिलं असेल काही कारवाई होणार नाही माझ्याही विरुद्ध लिहिलं तरी कारवाई होणार आणि मी तर सांगतो ना आजही तुम्ही सोशल मीडियात बघा माझ्या विरुद्ध माझ्या कुटुंबाच्या विरुद्ध माझ्या पत्नीच्या विरुद्ध गलिच्छ भाषेत लिहितात कोणात मला माहिती आहेत वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत समजायचं का तर कारवाई करायची तर करता येऊ शकते पण ठीक आहे माझ्यासारखा व्यक्ती हा मोठ्या मनाने त्या ठिकाणी सोडतो गोष्टी सगळे सोडणार नाहीत आणि सोडू नये पण पोलीस पण सोडणार नाही कसं सोडणार आहे कसं सोडतील मला सांगा ना कायद्याने का जर एखादा अपराध होत असेल तर सोडायचं कारण काय काय कारण आहे